जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दिवसाढवळ्या दुसरी चोरी घडली. पोलीस स्टेशन रोडवरील सोन्याची दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली. हा पोलिसांच्या निष्क्रियतेचा कळसच आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की मागील काही दिवसापूर्वी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कुरेशी मोहल्ल्यातील घरासमोर उभी असलेली पिकअप गाडी अज्ञात चोरट्यांनी पळवली होती. त्यानंतर पुन्हा 3 दिवसांनी शहरातील शिवाजी महाराज चौकात असलेले सद्गुरू ज्वेलर्स हे दुकान रात्री चोरट्यांनी फोडून चांदीचे दागिने लंपास केले होते. चोरट्यांनी हे दागिने पळवले असून ते एका बोलेरो गाडीतून आल्याचे समजते. या ठिकाणी फिंगरप्रिंट, श्वानपथक आदी नाव पाचारण करण्यात आले होते, परंतु काही अंतरावर जाताच त्यांना अपयश आले. या चोरट्यांचे कारस्थान मिलन कलेक्शनच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरटे लवकरच पकडले जातील असे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी सांगितले. माझ्या दुकानामध्ये मी नवीन चांदीचे दागिने, पिवर चांदीचे जोडे, चैना वगैरे माल भरला होता. काल रात्री 3 ते 3:30 आसपास चोरांनी त्याच्यावर डल्ला मारलेला आहे. आर्थिक मंदीमध्ये असताना सुद्धा काही मेहनत वगैरे करून मी जो माल भरला होता तो पूर्ण चोरांनी घेऊन गेलेला आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की माझा माल लवकरात लवकर हस्तगत करून चोरांपासून हस्तगत करून द्यावा. शहरातील वाढत्या चोऱ्या आणि बदनापूर पोलीस स्टेशनला असलेला कर्मचाऱ्याचा तुटवडा, व्यापारी महासंघातर्फे मागील काही वर्षापासून आम्ही वरिष्ठांना SP साहेबांना काही निवेदन दिले. येणाऱ्या PI ला प्रत्येक वेळेस निवेदन देतो आणि त्या निवेदनाचं कुठेही काही होत नाही. फक्त शांतता कमिटीच्या नावानं कुठली तरी सणावाराच्या टायमाला वरिष्ठ येतात, शांतता कमिटीची मीटिंग होते आणि मीटिंगमध्ये जे आम्ही घरानं मांडतो त्यावर कुठलीच आतापर्यंत त्यांनी नोंद घेतलेली नाही. मागील एका वर्षामध्ये बदनापूरमध्ये जवळजवळ 8 ते 10 चोऱ्या झाल्या आणि एकाही चोरीचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या याच्यामुळे चोरांचे मनोबल वाढलेले आहे आणि आता मोठ्या चोऱ्यामध्ये त्यांचं रूपांतर होताना दिसत आहे. कालची रात्रीची जी घटना घडली, जवळजवळ 1 शटर तोडताना त्यांना 1 ते 1.25 तास लागला आणि या 1.25 तासामध्ये सकाळी 3:09 पासून ते 4:36 चोर त्या एका दुकानामध्ये थांबून त्यांनी चोरी करून नेली. म्हणजे बदनापूर पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर 200 ते 250 मीटरच्या अंतरावर ही एवढी मोठी चोरी होताना कुठलीही पेट्रोलिंगची गाडी किंवा कुठलाही रात्रीचा बंदोबस्त पोलीस स्टेशनकडून दिसला नाही. आणि प्रत्येक वेळेस चोरी झाली व्यापारी महासंघ पोलीस स्टेशनला जातं, पोलीस स्टेशनला जी कारवाई करायची तेवढं निवेदन देतं आणि त्यानंतर एकाही घटनेचा तपास पोलिसांकडून लागलेला दिसत नाही. यानंतर व्यापारी महासंघातर्फे मी एवढं सांगतो, जर या चोऱ्या थांबल्या नाही तर व्यापारी महासंघाला पुढील काही दिवसांमध्ये एक दिशा ठरवावी लागेल आणि मोठ्या आंदोलनाला आम्हाला तोंड द्यावं लागेल.